देखिए, इंडी अलायंस ये कोई अलायंस है ही नहीं। गाने में कोरस में गाना पड़ता है, हर व्यक्ति अलग गाना गाए तो कोरस नहीं होता है। तो ये सब अपना अपना गाना गा रहे हैं और कहते हैं हम कोरस में गाएंगे। रीजनल पार्टीज का पहला झगड़ा तो कांग्रेस से है, तो वो कांग्रेस को अपने साथ क्यों लेंगे? तो आज वही दिखाई पड़ रहा है, तो हमको इससे कोई आश्चर्य नहीं है। ऑफर दिली है सरकार तरफ से, इनकी काय ऑफर आहे? मुंबई फेस्टिवल हे मुंबईमध्ये सुरू आहे, आपल्या महाराष्ट्राच्या टुरिझम डिपार्टमेंटने याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतला आणि श्री आनंद महिंद्रा हे या मुंबई फेस्टिवलचे अध्यक्ष आहेत, मंत्री गिरीश महाजन, आणि एक अतिशय चांगला हा कार्यक्रम आयोजित झालाय आणि याच्यामध्ये उत्सवासारखं वातावरण आहे। विशेषतः मुंबईतले सर्व क्षेत्रातले जे लोक आहेत, म्हणजे अगदी डबेवाल्यांपासून तर स्टार्टअपपर्यंत अशा सगळ्यांचं इन्व्हॉल्वमेंट या फेस्टिवलमध्ये घेण्यात आलेलं आहे। याच्यातनं एक मोठी बिझनेस अपॉर्च्युनिटी देखील तयार झालेली आहे। आज या संदर्भात एक स्टार्टअप चॅलेंज देखील आयोजित करण्यात आला होता, तो विशेषतः आता जो काही पर्यावरणीय बदलांमुळे जो काही परिणाम होतोय, तर त्या बदलावर इम्पॅक्ट करणारे जे स्टार्टअप आहेत, सस्टेनेबिलिटीतले जे स्टार्टअप आहेत, अशा 10 अतिशय चांगल्या स्टार्टअपला चूज करण्यात आलं आणि त्यातल्या 3 स्टार्टअप्सला आज आम्ही त्या ठिकाणी पुरस्कार देखील दिलेला आहे। मी आज महाराष्ट्र सरकारच्या वतीनं त्यांना ऑफर देखील दिली आहे की यातले जे स्टार्टअप्स हे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल करू शकतात अशा प्रकारचे असतील, तर त्याच्यामध्ये राज्य सरकार देखील त्यांच्याशी पार्टनरशिप करेल किंवा राज्य सरकार देखील त्यांना सोबत घेऊन त्या स्टार्टअप्सच्या माध्यमातून आपल्याला पुढे जाता येईल। वेगवेगळ्या प्रकारचे स्टार्टअप्स आहेत, काही वॉटरमधले आहेत, पाण्यामधले आहेत, की ज्याच्यामध्ये नवीन सस्टेनेबल टेक्नॉलॉजीजचा उपयोग करून पाण्याचं शुद्धीकरण करणारे आहेत, वॉटर यूज एफिशियन्सी वाढवणारे आहेत। एक कबाडीवाला म्हणून स्टार्टअप आहे की ज्याने जे सगळे रद्दी किंवा कबाडी विकणारे लोक आहेत यांना प्लॅटफॉर्म दिलेला आहे, त्यामुळे ते जे 150 रुपये कमवत होते आज 450-450 रुपये ते कमवत आहेत। तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे स्टार्टअप्स या ठिकाणी आलेले आहेत, तर त्या संदर्भात त्यांच्याशी भविष्यात देखील आम्ही चर्चा करू, पण यातनं एक नवीन इकोसिस्टम तयार झालेली आहे, त्यामुळे मुंबई फेस्टिवल जे आहे हे अतिशय यशस्वी झालेलं आहे आणि हा स्टार्टअप चॅलेंज देखील अतिशय यशस्वी झाला आहे। ममता बॅनर्जी के साथ साथ आम आदमी पार्टी ने भी मना कर दिया है सीट शेयरिंग को लेके, कहीं ना कहीं लगातार झटके लगते दिखाई दे रहे हैं इंडिया ब्लॉक। देखिए, इंडी अलायंस ये कोई अलायंस है ही नहीं, ये ऐसा है कि हम सब अपना अपना सुर आलापेंगे और साथ में गाएंगे, ऐसा तो नहीं होता है। गाने में कोरस में गाना पड़ता है, हर व्यक्ति अलग गाना गाए तो कोरस नहीं होता है। तो ये सब अपना अपना गाना गा रहे हैं और कहते हैं हम कोरस में गाएंगे, और केवल उसको नाम देने से कोरस तैयार नहीं होता। तो इंडी अलायंस ये हमने पहले दिन कहा था कि ये चलने वाला नहीं है, क्योंकि अपने अपने स्टेट में और विशेष रूप से जहां रीजनल पार्टीज है, रीजनल पार्टीज का पहला झगड़ा तो कांग्रेस से है, तो वो कांग्रेस को अपने साथ क्यों लेंगे? तो आज वही दिखाई पड़ रहा है, तो हमको इससे कोई आश्चर्य नहीं है। मराठी संघास आघाडीची एक बैठक आहे आणि काल ममता बॅनर्जी या बैठक एकंदरीत आपण बघितले इंडी अलायन्स मधून बाहेर पडलेला आहे। बघा, इंडी आघाडी अशी कुठली आघाडी नव्हतीच। एखाद्या ग्रुपमध्ये प्रत्येक जण आपापल्या सुरात आम्ही गाऊ आणि समूह गान होईल अशा प्रकारचं कोणी म्हणत असेल तर असं चालत नाही। समूह गान हे कोरसमध्ये गावं लागतं, एका दिशेने गावं लागतं, एकच गाणं गावं लागतं, प्रत्येक जण वेगळं गाणं गातोय आणि तरी आम्ही समूह गानात आहोत, अशा प्रकारे जे काही भासवायचा प्रयत्न होता तो आता उघडा पडलेला आहे। हे लोक एकत्रित याकरता राहू शकत नाही की जेवढ्या रिजनल पार्टीज आहेत त्या सगळ्या रिजनल पार्टीजचा त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये काँग्रेससोबत एक प्रकारे त्यांची स्पर्धा आहे, त्यांची वोट बँक एक आहे, त्यामुळे ते काँग्रेसला का आपल्या राज्यामध्ये आपल्या वोट बँकमध्ये शेअर देतील? त्यांना माहिती आहे भविष्यात मग आमचा शेअर काँग्रेसकडे गेला तर काय होईल, याची त्याला कल्पना आहे। आणि म्हणून ही जी काही इंडिया आघाडी आहे, ही आघाडी काही चालेल असं मला वाटत नाही, कधी वाटलं नव्हतं, पुढे चालणार नाही।